जय हिंद मित्रांनो, एग्जाम जी के मराठी बाय एस एम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, आपण जी पुरस्काराची सिरीज सुरू केलेली होती तर त्याचा हा पाचवा भाग आहे। जवळपास चार भाग आपले व्यवस्थित कंप्लीट झाले होते, एक भाग राहिलेला होता तर तो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कंप्लीट करणार आहोत। तर बघा मित्रांनो, परीक्षा कोणतीही असू द्या, पुरस्कारावर 1 ते 2 मार्कांचे प्रश्न विचारले जातात। मित्रांनो, आपण पूर्ण या व्हिडिओच्या या सिरीजच्या माध्यमातून A to Z सर्व पुरस्कार कंप्लीट केलेले आहेत। कोणता पुरस्कार कोणाला, कोणत्या व्यक्तींना मिळालेला, किंवा कोणत्या संस्थेला मिळालेला आहे, व्यवस्थित पूर्ण कंप्लीट केलेला आहे। हा व्हिडिओचा आपला पुरस्कारावर शेवटचा भाग आहे, व्यवस्थित पहा। चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, आजचा पहिला पुरस्कार आहे राष्ट्रीय जल पुरस्कार 2022। तर सर्वश्रेष्ठ राज्य श्रेणी में प्रथम पुरस्कार। बघा मित्रांनो, मी काही काही हिंदीमधले सुद्धा पुरस्कार घेतलेले आहेत, कारण आपला एकसुद्धा पुरस्कार राहिलेला नसूनही त्याच्यामुळे मी सर्व घेतलेले आहेत। तर बघा मग, राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 सर्वश्रेष्ठ राज्यांच्या श्रेणीमध्ये कोणत्या राज्याला मिळालेला आहे प्रथम पुरस्कार? तर हा मध्य प्रदेश राज्याला प्राप्त झालेला आहे, व्यवस्थित पहा। पुढचा आहे बघा, बिझनेस आयकॉन ऑफ इंडिया पुरस्कार कोणाला प्राप्त झाला? डॉक्टर संजीव सुनेजा यांना प्राप्त झालेला हा पुरस्कार आहे। त्याच्यानंतर बघा, पुढचा पुरस्कार आहे मराठा उद्योगरत्न पुरस्कार कोणाला प्राप्त झाला? मग मराठा उद्योगरत्न पुरस्कार तर निलेश सांबरे यांना प्राप्त झालेला आहे। त्याच्यानंतर पुढचा आहे बघा, सांख्यिकी 2023 आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सांख्यिकी आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2023 असा आहे बरं का? तर कोणाला प्राप्त झाला? मग तर CR राव यांना प्राप्त झालेला आहे। त्याच्यानंतर पुढचा आहे बघा, ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड 2023। बघा, ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड 2023 कोणाला प्राप्त झाला? मग तर चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड यांना प्राप्त झालेला आहे। पुढचा आहे बघा, ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर, बघा महत्त्वाचा आहे, ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर, तर हा पुरस्कार कोणाला प्राप्त झाला? मग डॉक्टर MN नंदकुमार यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। बघूया पुढचे पुरस्कार मित्रांनो, याच्यामध्ये बघा काही इंटरनॅशनलसुद्धा पुरस्कार आहेत, पण ते आपल्या भारतीय व्यक्तींना मिळालेले आहेत, त्याच्यामुळे मी महत्त्वाचे आहेत, त्याच्यामुळे मी घेतलेले आहेत बरं का? कारण मी वरच तुम्हाला सांगितलेलं आहे की सर्व A to Z पुरस्कार मी घेतलेले आहेत, जे आपल्या भारतीय व्यक्तींना मिळालेले आहेत, मग ते इंटरनॅशनल असो किंवा आपले भारतीय पुरस्कार असो। ओके, तर बघूया मग, बिझनेस स्टँडर्ड बँकर ऑफ द इयर 2022 पुरस्कार कोणाला प्राप्त झाला? मग तर शशिधर जगदीशन यांना प्राप्त झालेला आहे, HDFC बँकचे MD आहेत। त्याच्यानंतर पुढचं आहे बघा, अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्राप्त झाला? मग नवीन जिंदाल यांना प्राप्त झालेला आहे। त्याच्यानंतर बघा, मार्कोनी पुरस्कार 2023 कोणाला प्राप्त झाला? मग हरी बालकृष्णन यांना प्राप्त झालेला आहे। पुढचा बघा मग, गव्हर्नर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला प्राप्त झाला? मग शक्तिकांत दास यांना प्राप्त झालेला आहे, तर हे RBIचे गव्हर्नर आहेत। त्याच्यानंतर बघा, शताब्दी पुरस्कार पुरुषांमध्ये कोणाला मिळाला? मग तर हे शताब्दी पुरुष पदवी आहे बरं का मित्रांनो, तर ही कोणाला मिळाली मग पदवी? तर पंडित रामकिशन यांना ही पदवी मिळालेली आहे। त्याच्यानंतर बघा, पुढचा राजर्षी शाहू पुरस्कार 2023, बघा राजर्षी शाहू पुरस्कार 2023 कोणाला प्राप्त झाला? मग डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग यांना प्राप्त झालेला हा पुरस्कार आहे, महत्त्वाचा आहे, व्यवस्थित पहा। याची PDFसुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे, त्याच्यामुळं काही काळजी करू नका। याचे सर्व 5ही पुरस्काराच्या व्हिडिओची मी PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे। पुढचा बघा, पार्टनरशिप ऑफ द हेल्दी सिटीज पुरस्कार 2023 तर कोणत्या सिटीला मिळालेला? मग तर बंगळुरू या सिटीला मिळालेला आहे, तर हे WHO या संस्थेद्वारे दिला जातो। पुढचा बघा, पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्राप्त झाला? मग तर डॉक्टर प्रभा अत्रे यांना पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे। पुढचा आहे बघा, यंग युरोलॉजिस्ट ऑफ द इयर पुरस्कार, बघा यंग युरोलॉजिस्ट ऑफ द इयर पुरस्कार कोणाला प्राप्त झाला? मग तर डॉक्टर नित्या अब्राहम यांना प्राप्त झालेला हा पुरस्कार आहे। त्याच्यानंतर बघा, बाप्टा फेलोशिप कोणाला प्राप्त झाली? मग बाप्टा फेलोशिप तर मीरा सियाल यांना प्राप्त झालेली आहे। त्याच्यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय साहित्य सेतू सन्मान, बघा महत्त्वाचा आहे, आंतरराष्ट्रीय साहित्य सेतू सन्मान कोणाला प्राप्त झाला? मग तर डॉक्टर साताप्पा लहू चव्हाण यांना प्राप्त झालेला आहे। पुढचा प्रश्न बघा,
बाल साहित्य पुरस्कार 2023 मराठीसाठी महत्त्वाचा आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. बाल साहित्य पुरस्कार 2023 मराठीसाठी एकनाथ आवाड यांना प्राप्त झालेला आहे. तर यांचं काव्यसंग्रह कोणता आहे, तर छंद देई आनंद या काव्यसंग्रहासाठी हा पुरस्कार एकनाथ आवाड यांना प्राप्त झालेला आहे. पुढचा आहे बघा, साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2023 मराठीसाठी, तर कोणाला प्राप्त झाला, मग विशाखा विश्वनाथ यांना प्राप्त झालेला आहे. तर यांचं पुस्तक कोणतं आहे, तर स्वतःला स्वतः विरुद्ध उभं करताना या पुस्तकासाठी विशाखा विश्वनाथ यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. बघा मित्रांनो, ते बाल साहित्य पुरस्कार आणि युवा साहित्य पुरस्कार याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. चला पुढचा बघूया मग. मुंबई विद्यापीठाचा प्रियोळकर स्मृती पुरस्कार 2022-23 कोणाला प्राप्त झाला, डॉक्टर सुधीर रसाळ यांना प्राप्त झालेला आहे. पुढचा प्रश्न बघा, 32वा व्यास सन्मान 2022, बघा 32वा व्यास सन्मान 2022 हा पुरस्कार कोणाला प्राप्त झाला, मग डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी यांना प्राप्त झालेला आहे. पुढचा बघा, सरस्वती सन्मान 2022 हा पुरस्कार कोणाला प्राप्त झाला, मग तर शिवशंकरी यांना प्राप्त झालेला आहे सूर्यवंशम यासाठी. त्याच्यानंतर बघा, गांधी शांतता पुरस्कार 2021 कोणाला प्राप्त झाला, तर गीता प्रेस गोरखपूरच्या गीता प्रेसला हा पुरस्कार मिळालेला आहे, जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा, लोकमान्य टिळक पुरस्कार, बघा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला प्राप्त झाला, मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्राप्त झालेला आहे. त्याच्यानंतर बघा, जर्मन शांती पुरस्कार 2023 कोणाला प्राप्त झाला, मग सलमान रुश्दी यांना प्राप्त झालेला आहे. त्याच्यानंतर बघा, रेमन मॅक्सेसे पुरस्कार 2023 कोणाला प्राप्त झाला, मग तर दलाई लामा यांना प्राप्त झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे बघा, एबल पुरस्कार गणितासाठी 2023 कोणाला प्राप्त झाला, मग लुईस कॅफ्रेली यांना प्राप्त झालेला आहे. चला पुढचा बघूया मित्रांनो, बघा मग, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 कोणाला प्राप्त झाला, मग आशा भोसले यांना प्राप्त झालेला आहे. त्याच्यानंतर बघा, 57वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 अतिशय महत्त्वाचा आहे. 57वा कितवा बघा, 57वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 कोणाला प्राप्त झाला, मग तर दामोदर मौजो यांना प्राप्त झालेला आहे. पुढचा बघा, आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार 2023 बघा, आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार 2023 कोणाला प्राप्त झाला, मग कल्याणपुडी राधाकृष्ण राव यांना प्राप्त झालेला आहे. बघूया पुढचे पुरस्कार, बघा मार्कोनी पुरस्कार 2023 टेक्नॉलॉजी या क्षेत्रातील कोणाला प्राप्त झाला, हरी बालकृष्णन यांना प्राप्त झालेला आहे. पुढचा आहे बघा, वन्यजीव संरक्षण पुरस्कार 2023 कोणाला प्राप्त झाला, आलिया मीर यांना प्राप्त झालेला आहे. पुढचा आहे बघा, ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया 2023 कोणाला प्राप्त झाला, सर रतन टाटा यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर बघूया आजचा शेवटचा पुरस्कार, पोर्टर पुरस्कार 2023 कोणाला, कोणत्या मंत्रालयाला प्राप्त झाला, मग तर पोर्टर पुरस्कार 2023 आरोग्य मंत्रालयाला प्राप्त झालेला आहे. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारचे आपण जवळपास पुरस्कारावर 5 व्हिडिओ घेतलेले आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये जवळपास 30 पुरस्कार आपण कवर केलेले आहेत. सर्व प्रश्न, सर्व पुरस्कार अत्यंत महत्त्वाचे, येणाऱ्या कोणत्याही एक्झामसाठी हे पुरस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण A to Z संपूर्ण पुरस्कार घेतलेले आहेत. तर व्हिडिओ जर आवडत असतील मित्रांनो तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.